बराच वेळा आपण म्हाताऱ्या माणसाच्या तोंडून ऐकत असतो की संकटाच्या काळात कोणीच मदत करत नाही, जेव्हा संकट येते तेव्हा आपले पण साथ सोडून देतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आजी आजोबाकडून मोठ्या माणसाच्या तोंडून ऐकत असतो. या गोष्टी 100% खऱ्या आहेत, जे की आपल्यापैकी बऱ्याच जणांनी स्वतःच्या आयुष्यात अनुभवलेले असेल. जर मी तुम्हाला म्हणालो की तुमचे मित्र तुम्हाला कधीच सक्सेसफुल झालेले पाहू शकत नाहीत, तर तुम्हाला कसे वाटेल? पण हे सत्य आहे. तुमची मैत्री किती पण घट्ट असू द्या, पण तुमच्या मित्राला कधीच वाटणार नाही की तुम्ही सक्सेसफुल व्हावे. तुम्ही 3 इडियट्सचा डायलॉग ऐकला असेल की दोस्त जब फेल होता है तो दुख होता है, लेकिन जब दोस्त टॉप करता है तो और भी ज़्यादा दुख होता है. विश्वास नसेल तर कधी ट्राय करून पहा. खरं सांगू, यात तुमच्या मित्रांचा काही एक दोष नाही. ही साली माणसाची प्रवृत्तीच अशी आहे. जोपर्यंत आपण आपल्या मित्रासारखे आहोत तोपर्यंत सगळे ठीक असते. म्हणजे जोपर्यंत आपण आपल्या मित्राएवढे पैसे कमवतो किंवा मित्राएवढेच मार्क क्लासमध्ये मिळवतो तोपर्यंत सगळे ठीक असते. आणि जेव्हा तुम्ही सगळ्या अडकट्या तोडून पुढे निघता, उंच आकाशात भरारी मारता, तेव्हा तुमचे मित्र तुमची ईर्ष्या करायला लागतात. कारण तुमचे मित्र असफल आहेत आणि ते तुम्हाला सफल झालेले पाहू शकत नाही. जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होता तेव्हा तुमचे मित्र स्वतःला छोटे समजायला लागतात. तुमची सक्सेस त्यांच्या चेहऱ्यावर एक चापटीसारखी असते. त्यांना वाटते की त्यांच्यातही काहीतरी कमी आहे आणि ती कमी ते सुधारायला तयार नसतात. म्हणून ते तुम्हाला सक्सेसफुल झालेले पाहू शकत नाही. हे सगळे कधी ट्राय करून पहा. जेव्हा तुम्ही मोठे काम करत असाल आणि त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मित्राची गरज पडली असेल आणि तुमचा जिगरी मित्र तुम्हाला मदत करत नसेल, तर समजून घ्या की ते मित्र तुम्ही सक्सेसफुल होऊ नये अशी इच्छा करताय. मी पुन्हा सांगतो की यात तुमच्या मित्राची काही चूक नाही. सगळेच असे असतात, तुम्ही पण आणि मी पण. जेव्हा एखादा व्यक्ती सक्सेसफुल होतो तेव्हा दुःख होतेच. इंग्रजीत एक छान म्हण आहे, इट्स लोनली ॲट द टॉप, म्हणजे शिखरावर सगळे एकटेच असतात. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही विजेता होता तेव्हा तुम्ही शिखरावर एकटे असता. तेव्हा घाबरू नका, तिथे घट्ट पाय रोवून उभे राहा, पूर्ण ताकदनिशी लढा. कारण सक्सेसफुल होणे सोपे आहे पण ते टिकवणे अवघड. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर व कमेंट करा. माझे चॅनल होकी मोरह सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. त्याने काय होईल तर तुम्ही सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ पाहू शकाल. तोपर्यंत थँक्यू अँड बी पॉझिटिव्ह.